नमस्कार, मी उत्कर्षा बोरा, महा24 न्यूज वर आपलं हार्दिक स्वागत। पाहुयात आजची विशेष बातमी। रेखा जरे हत्याकांड, कोर्टाने पोलिसांचा से मागितला। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळाजी बोठेने जिल्हा न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या शुक्रवारी दिनांक 11 ला सुनावणी होणार आहे। दरम्यान काल दिनांक 8 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्याचे आदेश दिले। रेखा जरे यांची दिनांक 30 नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळाजी बोठे अद्याप फरार आहे। बोठे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सोमवारी ॲडव्होकेट महेश तवले यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मंगळवारी न्यायालयात या अर्जावर प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारी वकील आणि पोलिसांचे म्हणणे मागितले आहे। सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतर यावर पुढील सुनावणी दिनांक 11 डिसेंबर रोजी होईल। दरम्यान बोठेला मदत करणारे सर्वच यामध्ये अडचणीत येणार असून हे सर्व पोलिसांच्या रडारावर आहेत। बोठेंनी स्वतःचे मोबाईल घरी ठेवले असून तो कोणाच्या मोबाईलवरून त्याच्या घरी संपर्क साधत आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा24 न्यूज अहमदनगर।